दौंड तालुक्यातील मलठण गावामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावातील वाड्यावस्तींवर औषध फवारणी आणि ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती. दौंड तालुक्यातील मलठण गावामध्ये कोरोना रोगाला आळा घालण्यासाठी वाड्यावस्तींवर औषध फवारणी करण्यात आली. तसेच गाव 3 दिवस बंद ठेवून लॉकडाऊन करण्यात आले होते. तर गावातील ग्रामस्थांना डेटॉल, साबण आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची माहिती मलठण गावचे सरपंच हनुमंत कोपकर यांनी दिली. नाव हनुमंत शिवराम कोपनर, सरपंच मलठण. या गावातील ह्या कोरोना महामारीपासून सुरुवात झाल्यापासून आम्ही गावाला लॉकडाऊन केले, लॉकडाऊनाचं पूर्णपणे पालन केले आणि गावामध्ये फवारण्या केल्या, साबण वाटल्या, सॅनिटायझर वाटले आणि बरेचसेच गावाला 3 दिवस लॉकडाऊन करून सने गावामध्ये सर्वांना आम्ही घरामध्ये झोप बसण्यासाठी सर्वांना सांगितले आणि बाहेर कोणालाही निघून दिलेले नाही. आणि गावाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले आणि गोरगरिबांना बी धान्याचे वाटप वगैरे केले आणि गावाने आम्हाला पूर्णपणे साथ दिलेली आहे. सगळे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, गावकरी सर्वांनी या महामारीमध्ये सहकार्य केले. याबद्दल मी गावाचा व ग्रामपंचायत गावातल्या लोकांचा सर्वांचा मी आभारी आहे आणि असंच लॉकडाऊन पाळावा ही आमची हातजोडून विनंती आहे. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.